ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांच्या आदेशानुसार गेले 3 महिने पंतप्रधान, राष्ट्रपती आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्मरण निवेदनं देण्यात आलेली आहेत. त्या निवेदनांचा कुठल्याही पद्धतीनं राज्य शासनाने विचार केलेला. त्या 24 सप्टेंबरला आम्ही पुण्यामध्ये स्मृती दिनानिमित्त, पुणेकरार स्मृती दिनानिमित्त राज्यव्यापी आंदोलन आणि निदर्शने करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्याच्यामध्ये आमच्या केंद्राला 5 मागण्या आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि निवडणूक आयुक्त यांना आमच्या 3 मागण्या आहेत, ज्याच्यामध्ये पुणे करारापासून आणि राज्यघटनेचं 330-332 कलमानुसार जे काही SC ST चे आमदार आणि खासदार निवडून जातात ते SC ST च्या मतावर निवडून जातात, सर्वांच्या मतावर निवडून जातात. त्यामुळे ते त्या पक्षाशीच बांधील असतात. ते SC ST अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करत नाही आणि ते करण्यासाठी कशी दुरुस्ती करावी घटनेमध्ये, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर जे आमदार खासदार आहेत ज्यांचे 1 करोडपेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांना क्रिमिलेअरमध्ये आणून त्यांची पेन्शन बंद करावी आणि तो सर्व निधी सामान्य जनतेत वाटण्यात यावा, हे आमची दुसरी मागणी आहे. त्याच्यानंतर राजकीय पक्षांना जे काय निवडणूक जाहीरनामे बंधनकारक आहेत ते जाहीरनामे त्यांनी त्या पद्धतीनं सत्तेवर गेल्यानंतर त्या पद्धतीनं वागले पाहिजेत, त्या जाहीरनाम्याप्रमाणे जनतेच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत, जनतेसाठी काम केलं पाहिजे आणि ते जाहीरनामे त्या पक्षाला बंधनकारक असावेत. कारण निवडणूक आयोगाने, निवडणूक आयुक्तांनी हे जर बंधनकारक ठेवले नाही तर सामान्य जनतेची इथं फसवणूक होत आहे आणि सामान्य जनतेची फसवणूक होण्यापासून आपण त्यांना रोखू शकतो. कारण कमीत कमी 35% मतदान हे अनुसूचित जाती जमातीचं असावं राखीव मतदारसंघातील आमदार खासदारांना, हे आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर राज्य शासनाला आम्ही जे मराठा आरक्षण आहे, मराठा आरक्षणासोबतच उच्च न्यायालयानं जे 5% आरक्षण दिलेलं आहे मुस्लिमांना ते सुद्धा लागू करावं, हे आमची प्रमुख मागणी आहे. अनुसूचित जातीची जे पदोन्नती आहे 3 वर्ष कुठलेही कारण नसताना रोखून ठेवलेली आहे ती सुद्धा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती बहाल करावी या शासनानं. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीकरता प्रमाणबद्ध निधी जो असतो त्याचा 100% वापर व्हावा म्हणून कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सरकारवर आधारित राज्य सरकारनं आपल्यासुद्धा कायदा तसा निर्माण करावा. त्याच्यानंतर शासकीय विभाग प्रत्येक महाराष्ट्र शासनाच्या विभागात जे काही कंत्राटी कामगार आहेत त्यांना शासन कमी करत असते, तर उच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे, आदेशाप्रमाणे त्यांना कमी करण्यात येऊ नये आणि त्यांचा रोजगार त्यांना कायम मिळावा, त्यांना कुठल्याही पद्धतीचे कमी करण्याचे आदेश यांनी द्यायचे नाही, हे आमची प्रमुख मागणी आहे. आणि राज्यामध्ये जेवढे अनुसूचित जाती जमातीसाठी वसतिगृह बांधण्याच्या वारेमाप घोषणा केलेल्या आहेत, आत्तापर्यंत गेली 60-70 वर्ष जे जे शासन सत्तेत गेलं तर कुठल्याही शासनानं अनुसूचित जातीच्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी कुठेही वसतिगृह बांधलेले नाहीत. वसतिगृहांची अवस्था वाईट आहे, तर जी जुनी वसतिगृह आहे ती सुद्धा आधुनिक पद्धतीनं त्याच्यामध्ये बांधणी करावी आणि नवीन जी काय बांधणी करणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व सोयी सुविधा असाव्यात आणि सर्व वसतिगृह आधुनिक पद्धतीनं बांधावे, हे आमच्या 5 प्रमुख मागण्या आहेत राज्य शासनाला. त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन रस्त्यावर उतरून चढेल.